या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. राज्यातील वडार समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात वडार जन आंदोलनाच्या चिंतन शिबिराच्या माध्यमातून राजकीय जोडे बाजूला सोडून एकत्र येण्याची हाक देण्यात आली. वडार समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. सोलापुरात मंगळवार 30 जानेवारी रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात समाजातील सामाजिक कार्यकर्त्या तथा निमंत्रक संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली वडार जन आंदोलनाची महत्वाची बैठक संपन्न झाली. वडार जन आंदोलन जे आहे हे आपल्या हक्काची न्यायाची लढाई लढण्यासाठी एक हा फार मोठा एक बॅनर आहे, ही खूप मोठी छत्री आहे, ह्या छत्रीखाली सगळ्यांना यायचं आहे. सुशील बंदपट्टे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. यावेळी भारत निंबाळकर, बबनराव जाधव, गंगाधर दिंडोरे, बाबूराव धोत्रे, नागेश चौगुले, सुरेश विटकर, डॉक्टर धनंजय निंबाळकर, डॉक्टर बंडगर, श्रीनिवास गुंजी, टी एस चव्हाण, धनवडे, महादेवी अलकुंटे, दयानंद मंठाळकर, मनोहर मुधोळकर, कमलाकर मुदगल यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडार जातीचा समावेश एसटी किंवा एससी मध्ये करावा, जातीच्या दाखल्यासाठी 1961 पुराव्याची अट शिथिल करणे, देशभर वडार समाज ही जात एकच प्रवर्गात व्हावी, वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना व्हावी, वडार जातीच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत. संगीता रामण्णा पवार, वडार कन्या. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना असं लक्षात आलेलं आहे की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टिकोनातून वडार समाज हा अत्यंत मागासलेला आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी इथल्या कुठल्या तरी योजनांचा आधार हा समाजाला असलाच पाहिजे. शासनाने कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून या समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी नियोजन करायला पाहिजे, परंतु असं होताना काही दिसत नाही. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाच्या स्तर उंचावण्यासाठी जे जे योजना आहेत फक्त बोलल्या जातं, केल्या जात नाही. मागील मेळाव्यामध्ये देखील भरपूर अशा वेगवेगळ्या योजनांची अगदी लयलूट केली, परंतु त्या लयलूटमध्ये आजपर्यंत कुठलीही गोष्ट अंमलबजावणी नाही झाली आणि समाजाला खरंच कुठला न्याय मिळालेला नाही आहे. ह्या समाजाला न्याय मिळून घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज गरज आहे. म्हणून वडार समाज हा एकत्रित येण्यासाठी हा आज चिंतन शिबिर नियोजन केलं होतं आणि या चिंतन शिबिरामध्ये सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. त्या अंती असं लक्षात आलेलं आहे की वडार समाजाला न्याय मिळून घेण्यासाठी वडार समाज हा या राजकीय लोकांना एक कुठेतरी वेठीस धरण्यासाठी एकत्रित येणार आहे. सोलापूरमधून स्थानिक म्हणून संघटनेच्या तयारीसाठी माझ्याकडे जबाबदारी दिली गेली होती. खरं तर आता जसं आमच्या ताई बोलल्या की वडार समाज मागच्या 75 वर्षांचा जर मी इतिहास काढला तर कुठल्याही शासनाकडून, कुठल्याही पक्षाकडून, जरी मी कुठल्या एका पक्षाचे निगडीत असलो तरी माझं स्पष्ट म्हणणं आहे की कुठेही आमच्या समाजाला न्याय दिलं गेलेलं नाही आणि मागच्या 75 वर्षात कुठेही एक भरीव, ठोस भरीव योगदान किंवा ठोस भरीव आमच्यासाठी काही प्रोव्हिजन्स, पॉलिसी अशा काही झालेल्या नाही आहे. त्यामुळं आमची शासनाकडे ही मागणी असणाऱ्या येणाऱ्या काळात की बाबा वडार समाजाचं अस्तित्व जिथे महाराष्ट्रासारख्या राज्यात 70 ते 80 लाख लोकसंख्या आहे अशा ठिकाणी देखील वडार समाज केवळ आणि केवळ नॅशनल लिस्टला ओबीसी म्हणून नाही तर महाराष्ट्रात विजयंती म्हणून आहे, तर वेगळी कुठलीही तरतूद आमच्यासाठी नाही आहे. मग कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शिक्षण असेल, केवळ आम्हाला सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी थोड्याफार प्रमाणात आम्हाला फायदा मिळतो, परंतु एक भरीव, कारण आज जर तुम्ही बघितलं जर वडार समाजाची जर आज तुम्ही इतिहास काढला तर हाताने दगड पडणारा हा समाज आहे आणि जेव्हा या कामांमध्ये मशिनरीज वगैरे यूज व्हायला लागल्या तेव्हा हे हाताचं काम निघून चाललं आहे आणि बेरोजगारी आमच्या समाजामध्ये वाढत चाललेली आहे आणि या बेरोजगारातून नैराश्याच्या गर्ततेत व्यसनिधांतेकडे हा समाज वळत चाललेला आहे आणि अशा समाजाला कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून या संघटनेने, या समाजाने आपलं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःसाठी काम न करता समाजासाठी काम करायचं आहे, समाजाचं काहीतरी देणं लागतं, यासाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत, एकत्र येऊन. सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, सेंचुरी प्लायवूड, ग्रीन प्लायवूड, किट प्लाय प्लायवूड, विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर. लॅमिनेट, कोरियन, स्टोन विनियर, अँडला बेस्टा, चारकोल डिझायनर, ॲक्रेलिक्स, डिझायनर लॅमिनेट्स, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध. आता पुणे, मुंबई, हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध.
कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या. लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. संपर्क नितेश मोहन सचदेव. मोबाईल 95 11 87 99 61.